महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत. मुख्यमंत्री दिल्लीमध्ये पालकमंत्री ठरवायला जातात अशा शब्दांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय. त्यांचा पक्ष हा महिलांचा द्वेष करणारा पक्ष आहे, पक्ष फोडण्यातच यांचा वेळ जातोय असं म्हणत लेक लाडकी योजनेचा दाखला देत त्यांनी टीका देखील केली आहे. घाणेरडं राजकारण आपल्याला बदलायचंय असं म्हणत राज्यातली सध्याची परिस्थिती ही गंभीर असल्याचं सुद्धा सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत आले म्हणजे राजकीय भूकंप होणार अशी एक भीती सगळ्यांना वाटायची आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले हे दिल्लीमध्ये ही एक मोठी बातमी असायची की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीला का आलेत काय धोरणात्मक निर्णय होणार. आता दुर्दैव आहे की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री हे पालकमंत्री ठरवण्यासाठी दिल्लीला जातात, कुठलं मोठं धोरण घ्यायला जात नाही. भारतीय जनता पक्ष नाहीये, आज नंतर ती भ्रष्ट जुमला पार्टी आहे हे नाव आपण कारण का ते भ्रष्ट मी म्हणत नाही, भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी केला, मी कधीच आजपर्यंत कोणाचा केला नाही आणि माझी लढाई वैयक्तिक कोणाची नाहीच आहे, माझी वैचारिक लढाई. आणि दुसरं एक सांगते, हे आपल्या आपल्यात भांडणं लावतात, सेनेनी सेनेशी भांडावं, राष्ट्रवादीने राष्ट्रवादीशी भांडावं आणि ते मजा घेत आहे, नाही चालेगा. आमच्या सुषमा स्वराज त्यांना एकदा तिकीट कापलं, सुमित्रा महाजनांना तिकीट परत नाही दिलं, पंकजाताई पूनम या सगळ्या लेखीच आहेत ना आणि लाडक्या लेखीच होत्या त्यांच्या वडिलांच्या. मग त्यांच्यावर ज्या पद्धतीने अन्याय चाललाय आणि मी राजकीय बोलत नाही, हा ती कुणाची तरी मुलगी आहे, राजकारणाच्या वेळीच राजकारण, पण माणुसकी आहे का नाही, त्यांच्यात माणुसकी नाही हा भाग वेगळा, कारण का त्यांचा सगळा वेळ पक्ष फोड कुटुंब फोड ह्याच्यातच जात असतो, त्याच्यामुळे त्यांना बाकीच्या कशासाठीच वेळच नसतो. त्याच्यानंतर आपल्या रोहिणीताईंची बहीण ती पण कुणाची तरी लाडकी लेखच आहे, तिच्या नवऱ्याला 2 वर्ष जेलमध्ये गिरीशची कुठलीही चूक नसताना खडसे साहेबांना त्रास द्यायचा म्हणून त्यांच्या लाडक्या लेखीच्या नवऱ्याला जेलमध्ये टाकलं. शरद पवार गटातले नेते जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमामध्ये मिश्किल टोलेबाजी केली आहे. पक्षातनं एक गट बाहेर गेल्यानंतर अनेक नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे, मात्र कार्यकर्त्यांच्या मनात अनेक शंका असल्याचं जयंत पाटील म्हणाले. कार्यकर्त्यांच्या शंकांसंदर्भात स्वतःच जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण देखील दिलं. बऱ्याच जणांना अशी शंका आहे की बाबा हे परत एक दिन झाले तर कशाला डोक्याला त्रास, अशी शंका प्रत्येकाच्या मनात आहे की नाही, हात वर करावा. त्याला आम्हीच सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे की आम्ही एक होणार नाही म्हणून. त्यामुळं सगळ्यांना ही शंका आहे, त्यामुळं कशाला कळ काढणार. एक दुसरीला म्हणते तुला काय कळतं का, ही आत्म एकच आहे. मी तुमच्या मनातलं बोलायचा प्रयत्न करतो, तसं काही नाही. आता परतीचे दोर कापण्यात आलेले आहेत. व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी गुजरात सरकारकडनं केलं जातं, यासाठी आज गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल मुंबईमध्ये आलेले आहेत. यावेळेला बोलताना भूपेंद्र पटेल यांनी मुंबईसोबत आमच्या अनेक भागीदारी असल्याचं म्हटलंय, पहिली सुपरफास्ट ट्रेन देखील होत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि गुजरातमध्ये हिऱ्यांच्या व्यापारातही चांगली भागीदारी असून मुंबई आणि गुजरात हे आर्थिक पिलर असल्याचंही ते म्हणाले. गुजरात और मुंबई दोनों ही भारत के इकोनॉमी इकोसिस्टम को के दो महत्वपूर्ण पिलर्स हैं. मुंबई भारत की आर्थिक राजधानी के रूप में जानी जाती है, तो वहीं गुजरात देश में मोस्ट प्रिफर्ड इन्वेस्टमेंट डेस्टिनेशन बना है. इतना ही नहीं, मुंबई और गुजरात कई डेवलपमेंट प्रोजेक्ट्स में साझेदारी है जिनके पूरे होने पर दोनों को काफी लाभ होगा. उदाहरण के लिए मुंबई अहमदाबाद हाई स्पीड रेल कॉरिडोर प्रोजेक्ट जो देश को पहली बुलेट ट्रेन का गौरव देगा. इस बुलेट ट्रेन के शुरू होने से इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट और इकोनॉमिक एक्टिविटीज को बढ़ावा मिलने के साथ साथ सोशल लेवल पर भी हमारी साझेदारी और अधिक बढ़ जाएगी. व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी गुजरात सरकारकडनं केलं जातं, यासाठी आज गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल मुंबईत आलेत. गुजरातचे मुख्यमंत्री राज्यात येऊन उद्योगांना आमंत्रित करणं ही महाराष्ट्र सरकारसाठी
नामुष्कीची गोष्ट असल्याची टीका उबाठा गटातले खासदार राऊत यांनी केलेली आहे. आम्ही सुद्धा गुजरातमध्ये जाऊन व्हायब्रंट महाराष्ट्र हा कार्यक्रम करू शकतो. उद्योग राज्याबाहेर गेले नसून खोटा प्रचार सुरू असल्याचं प्रत्युत्तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेलं आहे. या मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्व कमी करून तुम्ही व्हायब्रंट गुजरात बनवताय आणि राज्याचे मुख्यमंत्री लाचार आणि गुलाम म्हणून तिथे हजर राहतात, हाच का तुमचा अंगार? याच्यावर उत्तर द्या तुम्ही आधी. हा गुजरातसाठी मुंबईमध्ये व्हायब्रंट गुजरात, महाराष्ट्रासाठी तुम्ही जाताय का गुजरातला, अहमदाबादला, लखनौला? जूनमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र आम्ही उद्योग विभागाच्या मार्फत मुंबईमध्ये बीकेसीमध्ये करणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की कुठचाही प्रकल्प हा गुजरातमध्ये गेलेला नाही. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही एक चांगली यंत्रणा समोरच्यांकडे असल्यामुळं ते फक्त खोटं बोलत राहत आहे आणि याला आम्ही विकासात्मक आणि उद्योग आणून उत्तर देतोय. आजपर्यंत कॅबिनेट सब कमिटी आमच्या 3 ते 4 झाल्या, परंतु मागच्या सरकारमध्ये कॅबिनेट सब मिटिंग त्यात 14 महिने झाल्या नव्हत्या, त्याचं पहिलं उत्तर दिलं गेलं पाहिजे. संजय राऊत ज्यांच्या बरोबर बसले आहेत त्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात मुंबई देणारी गिफ्ट सिटी आणली नाही, त्याचा गळा दाबलात तुम्ही. महाराष्ट्रात जे सगळ्यात मोठं पोर्ट बनणार आहे त्या नाणारचा विरोध करणारे, वाढवणच्या बंदराचा विरोध करणारे तुम्ही. अणुऊर्जा प्रकल्प येणार होता त्याचा गळा घोटणारे तुम्ही. पुण्यातल्या ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणी आता कोर्टानं पुणे पोलिसांना खडे बोल सुनावले. तुम्हाला आरोपी ससूनमध्ये असताना सांभाळता आला नाही, आता कुठे तपास करणार असा सवाल पुणे पोलिसांना कोर्टानं केलाय. ललितचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे याला 16 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या दोघांना उत्तर प्रदेशमधनं पोलिसांनी अटक केली होती. भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिजित बलकवडे यांना रात्री उशिरा लखनौवरनं विमानानं पुण्यामध्ये आणण्यात आलं. ललित पाटील ससून रुग्णालयातनं निसटल्यानंतर भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे देखील पसार झाले होते. भूषण पाटील हा केमिकल इंजिनियर असून मेफेड्रॉन तयार करण्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर तो नाशिक MIDCत मेफेड्रॉन तयार करण्याचं काम करत होता. भूषण पाटील मेफेड्रॉन तयार करत होता, अभिषेक बलकवडे त्याची वाहतूक करत होता, तर ललित पाटील हा प्रत्यक्ष डील करायचा असा सगळा कारभार सुरू होता अशी माहिती देखील आता समोर येते आहे. आणि याच संदर्भातली अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. वैभव, कोर्टानं पुणे पोलिसांना चांगलंच सुनावलं या सगळ्या प्रकरणानंतर, काय नेमकं याबद्दल सांगताय? वैभव यांच्याशी आपला संपर्क तुटला आहे, आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. मात्र ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणी आता कोर्टानं पुणे पोलिसांना खडे बोल सुनावलेले आहेत. पुढची आणखीन एक महत्वाची बातमी बघूया. NIAचं पथक अखेर वाहिद शेखच्या घरून रवाना झालेलं आहे. पहाटे 5 वाजता हे पथक छापा टाकण्यासाठी विक्रोळी भागामध्ये आलेलं होतं. त्यानंतर तब्बल 12 तासांनी हे पथक अखेर रवाना झालं. ट्रेन बॉम्बस्फोटातला आरोपी वाहिद शेख याच्या घरावर NIAनं छापा टाकला होता. 2007 ट्रेन स्फोटात वाहिदला अटक झाली होती, मात्र 2015 त्याला कोर्टानं सर्व दोषांबद्दल मुक्त केल्यानं तो आता बाहेर आहे. हे छापे टाकण्यासाठी आलेल्या NIA पोलीस आणि स्थानिकांमध्ये वाद झालाय. दरम्यान नोटीस नाही म्हणून दार उघडलं नाही असा दावा वाहिद शेखनं केलाय. 11 वाजता घरामध्ये सर्च ऑपरेशन NIAनं केलं, तर तब्बल 6 तास हे सर्च ऑपरेशन सुरू होतं. यामध्ये तपास यंत्रणांना काहीही मिळालेलं नसल्याचा दावा वाहिद शेखनं केलाय. त्याच्याशी या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. NIAची टीम या ठिकाणी पहाटे 5 वाजता पोहोचली होती. तब्बल 5 ते 6 तास औसर्च केला, त्याला काहीही मिळाला नाही अशा प्रकारचा दावा वाहिद शेख यांनी केला. नेमकं काय झालंय, काय मिळालं, काय नाही मिळालं? कुछ भी नहीं मिला. 6 घंटा 7 घंटा उन्होंने चेकिंग की, सर्चिंग की, कुछ भी नहीं, एक सिंगल पेपर नहीं मिला. फिर आपके ऊपर डाउट क्यों था? मतलब NIA के लोगों का कनेक्शन यहाँ पर क्यों पहुंचे? यहाँ पर भी नहीं बताया उन्होंने, वो भी नहीं बताया. अच्छा, आपने यहाँ CCTV भी कैमरा लगा के रखे हुए हैं तो बंद कर दिया. CCTV कैमरा बंद कर दिया था. सुबह मैंने उसकी रिकॉर्डिंग भेज दी है. मेरा दरवाजा एक तोड़ के अंदर आ गए थे, उसकी मैंने कंप्लेंट कर दी है. पुलिस कमिश्नर को कंप्लेंट कर दी है, लोकल पुलिस में कंप्लेंट कर दी है. जो गलत किया है उसकी कंप्लेंट कर दी है. जो लीगली वो कर रहे थे हमने उसको कॉपरेट किया. सर, आप एक एक्यूज थे, उसका भी निकाल लग गया, मतलब उसके अंदर भी आप बरी हो गए, तो फिर ऐसी क्या गतिविधियां सामने हो रही है कि बार बार आपका नाम सामने आ रहा है PFI के मामले में?
ने मेरा पीएफआई से कोई कनेक्शन नहीं है, ना एनआईए ने पीएफआई के बारे में कुछ बताया, मुझे कुछ भी नहीं बताया। अब मैं एक केस में मुझे फंसाया गया था जिससे मैं बाइज़त बरी हो गया। अब वो पुलिस मुझे बार बार क्यों परेशान कर रही है वो बेहतर वही जानते हैं। मैं बेगुनाह था, मैं बेगुनाह हूँ। हाउस सर्च जो उन्होंने किया आपके यहाँ, मतलब हाउस सर्च में उन्होंने क्या क्या सर्च किया और क्या उनको मिला, क्या लेकर गए? डॉक्यूमेंट, सारे डॉक्यूमेंट्स, मेरे बुक्स, मेरे किचन का सामान, मेरे बेडरूम का सामान, मेरा लॉकर के अंदर जो ज्वेलरी थी, पैसा था, डॉक्यूमेंट्स थे, आधार कार्ड, मेरे बच्चों के सारे डॉक्यूमेंट्स, एक एक चीज़ वो चेक कर रहे थे, एक एक चीज़ पढ़ा रहे थे, लेकिन कोई इंक्रीमेंटिंग चीज़ मिली नहीं, इसलिए उन्होंने लिया नहीं। तो अभी आपका अगला कदम क्या है? अभी अगला कदम मैं अपने वकीलों से, हमारे साथ में खड़े एडवोकेट इब्राहिम, उनसे मैं मशवरा करता हूँ और फिर हम उस पर डिसाइड करते हैं। वीडियो जर्नलिस्ट गणेश काले, प्रशांत दबाल, न्यूज 18 लोकमत, मुंबई। महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत। मुंबईमध्ये 15-17 ऑक्टोबर दरम्यान ऑलिम्पिक समितीचं अधिवेशन होत आहे। भारताला 40 वर्षांनंतर दुसऱ्यांदा या अधिवेशनाचं यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली आहे। या अधिवेशनासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं कार्यकारी मंडळ मुंबईत दाखल झालं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि क्रीडा मंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर त्यांचं स्वागत केलं। हे अधिवेशन संस्मरणीय आणि ऐतिहासिक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसंच यातून ऑलिम्पिकशी निगडीत विविध स्पर्धांच्या संयोजनाची संधी भारताला मिळेल अशी आशा देखील व्यक्त केली आहे। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्या नेतृत्वाखालील या कार्यकारी समितीच्या शिष्टमंडळात सदस्य तथा रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती नीता अंबानी, मार्क ॲडम्स, ख्रिस्टन क्लाई, मरीना बारामिया, मोनिका श्रेयर, टीना शर्मा यांचा समावेश होता। 15-17 ऑक्टोबर 2023 दरम्यान मुंबईत होणाऱ्या 141व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीच्या बैठकीपूर्वी आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी नीता मुकेश अंबानी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। यावेळेला अंबानी दाम्पत्यानं पारंपरिक पद्धतीनं बाक यांचं स्वागत करत त्यांचं औक्षण केलं। त्यानंतर बाक यांनी अंबानी कुटुंबियांसोबत भोजनाचा आस्वादही घेतला। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।